आगामी लोकसभा निवडणूक तसेच येणारे सण उत्सव निमित्त शहरात कोणतीही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आज घुगुस पोलीस स्टेशन अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव व पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थितीत रूट मार्च घेण्यात आला. आज इथे पोलीस स्टेशन घुगुसच्या अंतर्गत रूट मार्च घेण्यात आला, ज्यामध्ये स्थानिक पोलीस आणि सीसीटीव्हीचे जवान, त्याच्यानंतर आमचे जे बंदोबस्ताला आलेले बाहेरचे अधिकारी कर्मचारी आहे, सीआयएसएफ आहे, जे निवडणूक संदर्भात बंदोबस्ताला आलेले आहे, त्या संदर्भात आज रोजी आणि येणारे सण रूट मार्च घेण्यात आला. आणि जे आपला मुख्य रस्ता आहे तिथून ज्या मिरवणुका निघतात किंवा गावामध्ये एक रूट मार्चचा उद्देश असा आहे की किती स्टाफ आमच्याकडे अवेलेबल आहे आणि काय आम्हाला समोर करायचं आहे. तसेच ज्या निवडणुका आहे त्या माननीय निवडणूक आयोगाच्या आधिपत्याखाली शांततेने आणि सुव्यवस्था कायम राहून व्हायला पाहिजे, त्या अनुषंगाने आजचा हा रूट मार्च घेण्यात आलेला आहे.